Hello and welcome to Herald TV News Bulletin with me, Tasleem. Chief Minister Pramod Sawant has assured implementation of Uniform Civil Code and One Nation, One Election. CM even said that 99% of the previous manifesto has been implemented successfully and this time we will implement it 100% in Goa. Good governance guarantee dita astana implementation of the Uniform Civil Code. जो UCC गोयात आज पर्यंत असा उत्तराखंड झालो तो युनिफॉर्म सिव्हील कोड इम्प्लिमेंट करपाची गॅरंटी आमचे सरकार घेता. आम्ही सदोदित म्हणता की आम्ही जे बिल पास केले वन नेशन वन इलेक्शन, परत एकदा इट इज फॉर टाइम सेव्हिंग ऑफ टाइम अँड मनी. वन नेशन वन इलेक्शन हे इम्प्लिमेंट हय 100% करतले. भारतीय जनता पार्टी त्या पद्धतीचा संकल्पही केला असा, म्हणून अशा पद्धतीत ही सगळी गॅरंटी माननीय मोदीजी दिला. 2025 हे वर्ष आम्ही म्हणता जनजातीय गौरव वर्ष म्हणून सेलिब्रेट करतले. त्या खातीर आयच्या ह्या हेजेर भितर विकास बी और विरासत बी हे सांगता असताना डेव्हलपमेंट ऑफ द वेरियस रिलिजियस कल्चरल अँड सिव्हिलायझेशन सिटीज हे करपाक, म्हणजे आम्ही तसे म्हणता की गोयात आम्ही फाटल्या फावटी एक्सपोजिशना खातीर मोर दॅन 100 crores ऑफ रुपीज आम्ही केंद्र आणि राज्य सरकार म्हणून स्पेंड करपाक शकले. याय फावटी एक्सपोजिशनाच्या प्रसाद स्किमीच्या अंतर्गत 18 crore rupees ऑलरेडी आम्ही स्पेंड करपाक सुरुवात केले आणि एक्सपोजिशन जाता म्हणसर आणिकूय पैसे ते खूप मोठ्या प्रमाणात आम्ही खर्च करतले. PM स्वदेश दर्शन स्कीम ही केंद्र सरकार इम्प्लिमेंट करता आणि केंद्र सरकारच्या वतीने बी वेगवेगळ्या पद्धतीतल्या लोकांक अशा पद्धतीत वेगवेगळे दर्शन घेऊपाच्यो सुविधा उपलब्ध जातल्यो. जनऔषधी केंद्र आणि आयुष आरोग्य मंदिर जनऔषधी केंद्रामार्फत 23,000 crore rupees लोकांचे आतापर्यंत वाचले त्यांना बेनिफिट झालं. आणिकूय बी खूप मोठ्या प्रमाणात जनऔषधी केंद्र ही सुरू करपाची असा. आम्ही अबकी बार मोदी सरकार फिर अबकी बार 400 पार फिर एक बार मोदी सरकार या संकल्पनेच्या सकयल आमचे दोन्ही सीट भारतीय जनता पार्टीचे आमकां गोयकार मोठ्या प्रमाणात मतदान करून आमकां निवडून दितले हाजी हांव खात्री व्यक्त करता. कन्सर्न सिटिझन्स ऑफ गोवा हॅव सेड दॅट पीपल आर वाईज इनफ टू अंडरस्टँड हू इज सेक्युलर अँड हू इज नॉट व्हाईल दे गो टू एक्सरसाइज देअर वोटिंग फ्रँचाईज. They were reacting to the statement of Archbishop and CM Sawant regarding support to secular candidates. The Archbishop of Goa, Daman and Diu, Philip Neri, Cardinal Ferrão, through an official press release on Wednesday, called on eligible Catholic voters to cast their vote for persons with secular credentials who truly are committed to work for the good of the people and to uphold the values enshrined in our constitution. On Thursday, the Chief Minister Pramod Sawant, while reacting to the message of Cardinal Ferrão, thanked him and said that BJP is the most secular party and the message signified of voting for the BJP. Welcome karta maka dista ami khare arthat Bharatiya Janata Party secular asa. Bharatiya Janata Party ja paddhatit sabka sath sabka vikas kaam kela he karta astana ami khoisuru difference karuna. तू जर भारतीय जनता पार्टीचा इतिहास काढून पळशीत 2012 ते 2022 म्हणजे 24 पर्यंत आता 12 वर्षाचं जर तुका काँग्रेसीपेक्षा चढ काम म्हणजे मागे ते एक्सपोजिशन असूनही चर्च असूनही या सगळ्या खातीर केल्लें असा. मायनॉरिटी कमिशनाचे सांगले तुका केन्नाच जे स्ट्रेंथन नाशिल्ले ते केंद्रातूय आणि राज्यात मायनॉरिटी कमिशन स्ट्रेंथन आणि त्याचे बरे काम जावपाक लागला हे भारतीय जनता पार्टीच्या सरकाराच्याच कार्यकाळात. त्या खातीर काय हरकत ना, खरं सेक्युलर जर कोण असा जाल्यार भारतीय जनता पार्टी असा. त्या खातीर म्हाका दिसता म्हणजे आमच्या कमळाकूच मत मारपा खातीर तांच्यांनी काढला. कन्सर्न सिटिझन्स हॅव क्रिटिसाइज सीएम ओव्हर हिज अंडरस्टँडिंग ऑफ द स्टेटमेंट ऑफ आर्चबिशप आस्किंग टू वोट फॉर अ पर्सन विथ सेक्युलर क्रिडेन्शियल्स. दे सेड पीपल नो वेल हू इज सेक्युलर अँड हू इज नॉट. आता आर्चबिशपान ती एडवायझरी ती सोगदां आसता म्हणजे चितून वोट मारा म्हणटा तुम्ही, तुमचो वोट तुम्ही विकूंक उपाना. सो हितून गोंयकारांनी चितून मारूंक जाय आमची डेमोक्रेसी सेफ जातली जाल्यार आमी आमचे वोट विकूंक उपाना. आनी दुसरें म्हणटा तशें सीएमान सांगलां आमी सेक्युलर. आख्खें गोंय इंडिया भर लोकांक खबर आसा बीजेपी पार्टी कितले सेक्युलर ती. आतां बीजेपी पार्टी आसा तुमी पळयला मणिपूर कितें जाल्लें आसा तें, आजून पासून मणिपूर आसता. लडाख कितें इशू चालू आसा, आख्खे देशभर असो जाल्यार बीजेपीन कितें सत्यनाश केल्लो सगळ्यांक खबर आसा. धर्माच्या नांवान जो कास्टाच्या नांवान कितें बीजेपी करता सगळ्यांक खबर आसा. सो आतां म्हाका सांगूंक हांव आनीक सांगूंक सोदना बीजेपी कितले सेक्युलर आसा. तिणी तेंकां लोकांक तुमी गोंयभर आपले देशभर भोंवत जाल्यार तुमकां कळतलें बीजेपी कितले सेक्युलर. बीजेपी इज नोन फॉर द फॅनेटिजम.
सगळे धर्मामध्ये जे डिफरन्सीस आणि फूट घालतात ती एकूच दोन पार्टी जाऊन बी जे पी. सो हा म्हणता त्यांना आम्ही सर्टिफिकेट ते आपल्या सेल्फ सर्टिफिकेट दिवचे न्हू लोकांकडे विचे कितले ते सेक्युलर आणि कितले ते फॅनेटिक आहात. एव्हरी वोटर हॅज हिज चॉईस, एव्हरी वोटर हॅज हिज राईट. सो आय वूड रिक्वेस्ट द वोटर्स दॅट यू ऑल हॅव सीन, डोंट बी ब्लाइंड, डोंट बी फूल्स, गो वोट वॉट युअर हार्ट टेल्स यू अँड वोट फॉर द राईट पार्टी. दिस इज वॉट आय कॅन से, डोंट लिसन टू एनी वन, स्पीक फ्रॉम युअर हार्ट अँड वोट फ्रॉम युअर हार्ट. आज बिशपान सांगलं असलेलं म्हणजे बीजेपीक मारा, कोण सेक्युलर आहे त्याला मारा म्हणला. सो इफ सी एम थिंग्स द्या पार्टी इज सेक्युलर, द होल ऑफ गोवा मे इवन वोट फॉर द बीजेपी ओनली, नो. सो देर इज नथिंग रॉंग इन इट, बट वी पीपल ऑफ गोवा नोज विच पार्टी इज सेक्युलर अँड विच पार्टी इज कॉम्युनल. सो आम्ही जाणा ते भरपूर ते सीएमान आपली पार्टी सेक्युलर म्हणल्या म्हणून आजच्या गोयात ते विकते घेऊची गरज ना, कायदो ना न्ही विकते घेतले म्हणून. सो द गोवन्स वील टेक इट द वे दे नो इट, ऑलरेडी ते आमच्या मनात बसलेले आहा, हु इज सेक्युलर अँड हु इज कॉम्युनल. ब्युरो रिपोर्ट, हेरल्ड टीव्ही. An accident took place near the Patradevi border check post at approximately 7:30 on Wednesday, April 17th. According to reports, an eco van travelling towards Banda collided with a two-wheeler. The impact also caused the van to collide with another two-wheeler before crashing into the rear of a truck. On Wednesday evening, a fatal accident took place at Patradevi border check that claimed the life of one person. The collision resulted in injuries to the driver and occupants of the vehicles involved. As per eyewitnesses, the local police arrived very late. The deceased was identified as Kantilal Vithal Shinde, aged 47, a resident of Pune district, Maharashtra. The deceased succumbed to his injuries at the Primary Health Center, PHC, in Banda. मी बरोबर आवाज पाहुणे आठांग आवाज ऐकला, ठोकून आवाज ऐका इला बरोबर टायर बिअर फुटलो पाहिजे, आवाज ऐकल्याबरोबर हा वैर येलो धावत त्याला गाडी त्यांनी ट्रकार गाडी मारली, गाडी हय असली गाडी आम्ही लोक भुरग्यांची आरड हुयल पडली, पाच भुरगी भीतर असली, तीन बायला बायलांक काढली, भुरग्यांक काढली, दोन भुरगी मातशी सिरियस आहात, बायल एक दोन दोनही पाय मोडल्या बायलेचे. आणि आम्ही सगळे आमचे गावातले पत्रादेवीचे बाणेचे भुरगे आपण सगळ्यांनी हंगासरले, परश्याचे येऊन सगळे आम्ही सगळ्यांनी मेळून बाबड्यांनी सगळ्यांनी काढले. आमकां इतकी दुर्दैवाची गोष्ट सांगपाची म्हणजे आमकां पुलीस मातशे लेट पावले, आमकां खंत व्यक्त करता आम्ही, कित्याक आम्ही हे सांगलेले आहा तेंकां की पुलीस स्टेशन आमकां आउटपोस्टाक सर्वीस दिया, पुलीस स्टेशन पेडण्या दिया म्हणून सांगला, मोपा पुलीस स्टेशन आहा ते आमकां पावना सर्वीस बेगीन, आमकां दुर्दैवाची गोष्ट आहे. हे आयचे पुलीस ना पावंक, फायर ब्रिगेड पावंक ना, आमकां सगळे आमकां इतली मेहनत करून काडचे पडले, आमकां तेंकां कसलीच हेल्प मेळूंक ना, जे फक्त आमकां हेल्प मेळ्ळी ती हे एसआरपी कोण आहात त्यांच्यानी बरी हेल्प केली माझी, याच्या पलीकडे आमकां पोलिसाची हेल्प मिळवंक ना आणि फायर ब्रिगेडची हेल्प मिळवंक ना, हे आमकां मातशी ही मातशी सर्वीस मातशी पोलिसांनी मातशी सारखी दिवपाची, दुर्दे खंत व्यक्त करता, मोपा पोलीस स्टेशन आहात ते आमकां काढून एक तर पेडण्या दिवचे ना तर आउटपोस्ट चालू करपाचे, इतकी आमची कळकळीची विनंती आहे. आज पत्रादेवी इथे हा जो भीषण अपघात झालेला आहे, असे अनेक अपघातांची मालिका गोव्यामध्ये सुरू आहे. तिथे आजच्या दिवशी जानेवारीपासून आतापर्यंत 101 जणांचे बळी या ठिकाणी गेलेले आहेत. रस्त्यावर वाहन चालवताना सरकार वेळोवेळी सूचना करीत असतं लोकांना दारू पिऊन किंवा आपल्या वाहनावर कंट्रोल करून तुम्ही वाहनं चालवायला पाहिजे असं दरवेळी पोलीस किंवा पोलीस खात्याकडून शासनाकडून सांगितलं जातं, परंतु त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून अशा पद्धतीने वाहनं चालवून आपले तरुण युवक असे आपले जीव गमावीत आहेत. सरकार आरटीओचे नियम आहेत ते आमच्या जगण्यासाठी आहेत, ते आम्हाला जगण्यासाठी म्हणजे तलाव जे देतात ते केवळ पैसे सरकारकडे कमी आहेत म्हणून नव्हे तर तुम्ही शिस्त लागावी म्हणून हे तलाव वगैरे देतात, याचा गैरअर्थ आज युवक काढीत असतात आणि पोलीस आहेत म्हणून पळतात, कुठून तरी पोलीस स्टेशन बघतात आणि पळून जातात आणि अशावेळी अशा पद्धतीच्या अपघातांना बरेच युवक बळी पडलेले आहेत. गोव्यामध्ये सातत्याने गेल्या महिनाभर एकही दिवस हा महिना एप्रिल महिना सुरू झाल्यापासून तर आजपर्यंत एकही दिवस असा गेला नाही
ज्या दिवशी अपघात झाला नाही असं झालं नाही, आम्ही पत्रकार म्हणून कुठेतरी जातो तेव्हा आम्हाला या बातम्या लिहिण्यासुद्धा फार दुःखदायक वाटतं की तरुण ज्यांचं उमलतं आयुष्य पुढे घडायचं आहे अशी कोवळी कोवळी मुलं या ठिकाणी अपघातामध्ये बळी पडतात. मी या ठिकाणीहून आवाहन करतो सर्व युवकांना की वाहन रस्ता वाहन ही व्यवस्था जी आहे ती आपली सुव्यवस्था म्हणून आहे, तर कुठेही आपलं वाहन चालवताना आपल्या वाहनावर ताबा ठेवावा, नशेमध्ये दारू नशेमध्ये वाहनं चालवू नका किंवा कुणालाही ओव्हरटेकर कुणालाही कुठे घाई घाई घाईमध्ये अशा पद्धतीचं वाहनं चालवून दुसऱ्यांचाही जीव घेऊ नका किंवा स्वतःचा जीव तरी घेण्याचा प्रयत्न करू नका. A four-wheel paddle aerator was installed by the Corporation of City of Panjim in the lake at the Lakeview Colony, Kampal, Panjim on Wednesday at a cost of ₹5.78 lakh. These aerators are used in aquaculture to improve dissolved oxygen levels and water quality. Due to an influx of sewage and water stagnancy, a variety of fish were reported dead in the lake at the Lakeview Colony, Kampal, Panjim. To curb this issue, paddle aerators were installed to increase the quantity of dissolved oxygen in the lake on Wednesday by CCP. The process involves adding eco-friendly substances to the water. A senior CCP official stated that water will be tested after the process to ascertain the improvement in dissolved oxygen, biochemical oxygen demand, and chemical oxygen demand to prevent the death of fish in the lake. Sagun for Herald TV. In this edition of Street Voices, Herald TV spoke to several people to know their opinion on whether the Member of Parliament is expected to raise civic issues and urban development like garbage, roads, traffic in the Parliament, given the fact that most of it is being done with central funds. व्हॉटेवर गोईंग ऑन, आता तुम्ही सगळे पहिले असलेले आमचे जे फंड असतात पण एक तर सेंट्रल असतात आणि एक स्टेट आम्ही एक स्टेट असतो. सेंट्रल आम्ही डिमांड करता बाबा आमका एक गोयकारांक आमका एक रोड सारखं करूंक जाय, नॅशनल हायवे ना इंटरनल ना आमका गार्बेज इश्यू असा ना आमका एक खंयची तरी एक बरो प्रोजेक्ट करूंक जाय. सो हे आम्ही फंड्स थंयसून घेता, फंड घेताना त्याचे इम्प्लिमेंटिंग जाऊंक जाय आणि आमका जाय ते फंड. कित्याक गोवा इज अ व्हेरी स्मॉल स्टेट, इट्स अ व्हेरी ब्युटिफूल स्टेट अँड वी कॅन मेक इट मच मोर बेटर लाईक अ सिंगापूर ओ समथिंग लाईक सिटी वी कॅन डेव्हलप. इट्स व्हेरी नाईस अँड व्हेरी स्मॉल अँड व्हेरी स्वीट बिकॉज द होल ओवर इंडिया हॅज बीन आय ऑन गोवा बिकॉज गोवा इज अ व्हेरी टुरिस्ट डेस्टिनेशन. एव्हरी वन कम्स हियर, सो एव्हरी वन कम अँड सी द ब्युटिफिकेशन वर्क अँड ऑल दॅट. सो आमका ते फंड्स गरज असा आणि फंड्स आमका घेऊक जाय त्या सेंट्रलान, आणि सेंट्रलान आमकां फंड कितें घेऊक जाय म्हणजे रोड करपाक, गार्बेज आमची सिस्टम असा अजून सारखेच जाऊंक ना. आमचे रोड तुम्ही पहिला कितले वर्षाचे रोड असा, तर रोडान आता आयज तुम्ही पहिला असलेल्या एव्हरी वेअर द रोड हॅज बीन सगळे लोक म्हणजे ॲक्सिडेंट जाऊन मरता. कित्याक बट देर इज नो प्रॉपर सायनेज, देर इज नो प्रॉपर टर्न, नो प्रॉपर डेव्हलपमेंट, तर अजून कितें आहा तांकां लोकांक त्रास जाता. सो आमकां फंड गरज असा आणि फंड आमकां ते घेऊंक जाय आणि आमकां काम करूंक जाय. पार्लामेंट इज क्वाइट डिफरंट फ्रॉम असेंब्ली हाउस. हे जे पण प्रॉब्लेम आहा ते पार्लामेंटान डायरेक्ट घालपाक मेळनात आणि कोणूच घालचो ना म्हणजे वतात. हे पहिली डिसिजन आमगेले स्टेट गव्हर्मेंटान घेवपाक जाय. गार्बेज इशू, ऍक्सिडेंट इशू, इलेक्ट्रिसिटी हे ते सगळे स्टेट गव्हर्मेंटान पहिली घेवपाक जाय आणि स्टेट गव्हर्मेंटान घेऊनच ताजेर सगळे कितें आहा ते करपाक जाय. कारण कितें आहा प्रत्येक स्टेटीक एक एक गव्हर्मेंट आसा, ताजे फंक्शन जे पळय आहा ते ताणें करपाची गरज आसता. पूण हांगा कितें आहा, हांगा जे पळय आमदार जे पळय निवडून आमगे आयिल्ले आहा तर तांकां कांय समजना.
किती करपाचे कात करपाचे आणि किती ते सगळे इशू जे पण आहात ते तसेच पेंडींग आहात. स्टेटाचे इशू तू सडनली पार्लमेंटात घेऊन वचू शकना. पार्लमेंटात काढलं सुद्धा जर जायचं त्या म्हणून तुझी स्टेट गव्हर्नमेंट किती करतं काम म्हणून आणि पहिले हे करपा जाय. आता स्टेट गव्हर्नमेंट असून फायदो किती आहात प्रत्येक गोष्ट आमची गोयची पार्लमेंटात गेली जाल्यार असो प्रश्न आहात. आणि हो पार्लमेंटा इशू म्हणूनच वरसून आणि हाजे पहिले केला व्हेल्लो हांवें काय आयकलो ना. तर हे सगळे जे पण स्टेटीचे किती डिसिजन आसा ते स्टेटीनच घेऊन जाय इन द स्टेट ऑफ गोवा नाजा ते जाऊचे ना. हांगा ते घेऊ काय ना घेऊपा नाका. हे सगळे सेल्फ इंटरेस्टेड मनीस जे पण बशिल्ले आहात तांकां कित्याचेंच करून वचूं ना. आज हे इतले एक्सिडेंट जातात रूट कॉज एक्सिडेंट कित्याक लागून जातात आणि ते कंट्रोल कशें करप म्हणटी एजन्सी आमची सरकारा कडेन ना. एक्सिडेंट जातात अमके म्हयन्या अमके 100 जाले अमके म्हयन्या 80 जाले हो एक स्टॅटिस्टीक दिता ते आनी कितल्यान काबार करता ते तशें केलें म्हूण जायना. रूट कॉज पळोवपाक जाय बाबा एक्सिडेंट कित्याक जाता. आतां एक एक्सिडेंट जालो कोणी मेलो थंय वच एजन्सीन वचून पळोवपाक जाय रस्त्याक कितें डिफेक्ट आहा ड्रायव्हरा डिफेक्ट आहा गाडये डिफेक्ट आहा कितें आहा डिफेक्ट आहा आनी तो डिफेक्ट आहा तो सॉल्व करपाक जाय. हे पळोवपाचे मनीस गोंया एजन्सीत ना फक्त आंकडे दितात इतले एक्सिडेंट जाले इतले मेले म्हणून. जेन्ना तुम्ही असे आंकडे दितात तेन्ना हे एक्सिडेंट जाऊन मरपाचे बंदच जावचे ना. तो इशू पार्लमेंटात घाल ना जाल्यार असेंब्ली घाल बंदच जावचे ना. रूट कॉज पळोवपाक जाय. रूट कॉज पळोवपी मनीस ना. ही परिस्थिती जाल्ली आहा. गाडयो आतां नव्यो नव्यो गाडयो आयल्या सुपर फास्ट इंजिनां आयिल्लीं आहात धांवता पावरफूल पावर स्टेरींग. पावर स्टेरींग म्हणटा कितें आहा पावर स्टेरिंगाचो तुका कंट्रोल आसपाक जाय. तें मातशें जर गुणायलें जायत ती गाडी गेली. सगळ्यो गाडयो वतात कित्याक लागून त्यो पावर स्टेरिंगाक लागून वतात. अनएक्सपिरियन्स ड्रायव्हर लायसन्स काडलें म्हूण तूं गाडी चलोवपाक शकतोच म्हणटा. तुवें लायसन्स काडले उपरांत मिनिमम म्हजी वतात 10,000 किलोमिटर तुवें गाडी चलोवपाक जाय. तुजी गाडी सारकी हातां येतली जाल्यार लायसन्स काडलें आनी फारें तूं गाडयेचेर बसलो म्हण तें जायना. बेलान बिलान सांबाळचें पडटा. आनी ह्यो सगळ्यो गाडी आतां ऑटोमॅटीक आयल्या. तूं तुवें त्यो कंट्रोल करपाक जाय. तुजो कंट्रोल ना जर जालो ना तूं गाडये कंट्रोलाक गेलो जालो एक्सिडेंट. ही परिस्थिती जो पळय कोण थंयचो इलेक्टेड रिप्रेजेंटेटीव आसा तो म्युनिसिपालिटी पंचायत ऑर एम एल ए जावं ताका बील आसपाक जाय बाबा आपूण गार्बेजीचो इश्यू सॉल्व करतलो म्हणून. आतां भिरत ना ते गार्बेजीचेर कोणूच उलयना. म्हणटकच तो इशू जो पळय आहा तो सॉल्व जावपाक व्हेरी डिफिकल्ट. इलेक्टेड रिप्रेजेंटेटिवाक जर इंट्रस्ट ना गार्बेज प्रोब्लेम सॉल्व करपाचो जाल्यार तो कसोच सॉल्व जावचो ना. ती तांची ड्युटी गार्बेज सॉल्व करपाची. हां बेसिकली द रोल ऑफ अ इलेक्टेड मेंबर ऑफ द पार्लमेंट इज टू टेक द इश्यूज ऑन ब्रॉडर वेज. म्हणजे ह्यो स्टेट लेवलाचे इश्यूज घेवपाचे. स्टेट लेवलाचेर खूंय आमी फाटीं उरता खूंय आमकां डेवलॉपमेंट जाय खूंय आमकां स्टेटीक प्रॉब्लम जाता. आतां गोंयचे इश्यूज आहा आमचे. फस्ट ऑफ ऑल डायवर्जन ऑफ म्हादय तो एक व्हडलो इश्यू आहा. तर नॉर्थ गोवाच्या एमपीन तो घेवपाचो आमच्या दोनी एमपीनी घेवपाचो. तो स्कुलाचो इश्यू आहा. डबल ट्रॅकिंगाचो इश्यू आहा. मागीर आमचो कन्वर्शन ऑफ लँड इतले इश्यूज आहा. आमचे जॉब्साचे आहा इश्यू. सेंट्रल गव्हर्नमेंटाचे जॉब्स मेळटा रेल्वेचे इतले व्हडले व्हडले इश्यूज आहा. नाउ लेट्स हॅव अ लूक एट द वेरियस हॅपनिंग्स इन गोवा ऑन द बॅकड्रॉप ऑफ लोकसभा पोल्स 2024. अभिमान असा आम्ही जातले क्रिमिनल गोय वाचवपाक. सो सगळे आज
उत्तर गोयचे दक्षिण गोयचे म्हाका दिसता प्रत्येक मनशाक आज स्वाभिमान आसतलो की जो आमचो उमेदवार आसा ताचेर ह्या सरकारान ज्यो फटींग केसी घातल्यात ते आज सिद्ध जाल्ले. आज खास करून म्हाका उत्तर गोयचे सगळे आमचे कार्यकर्ते सगळे इतर पक्षाचे कार्यकर्ते आमचे सगळ्यांचे धन्यवाद करता आसतना एक हांव आज खात्रेन सांगता की दोन दीस पयलीं जेन्ना ह्या बीजेपीच्या एका कॅबिनेट मंत्र्यान सांगिल्लें की उत्तर गोंयां आमची परिस्थिती सारकी ना, वी वील ट्राय टू मेक इट अप, आज पुराय उत्तर गोंयच्या लोकांनी दाखयलां की उत्तर गोंयाक सुद्दां काँग्रेस पक्ष इंदाय आघाडी अंडर काँग्रेसीचो उमेदवार हो जिखतलो. परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद करता आणि फुडल्या सुवातेर आमचे बाकीचे उलोवपी उलयतले. हे सगळे विचारपाक जाय आणि तो मायनिंग बेल्टान येता हांगा कुडचडे येता प्रधानमंत्री ताणें त्या लोकां कडेन माफी मागची की आपणें फोटी मारलेल्यो 2014 आख्या गोंयकारा कडेन माफी मागची स्पेशल डिस्ट्रस दितलो म्हूण हे सगळें ताणें माफी मागची आनी तो पळय ते 4-5 व्हडल्या लिडरांक घेवन येता. आमचे पळय 5 पांडवां आसा साउथ गोवान, जावं बाब युरी एलेमांव, जावं बाब एल्टन, जावं बाब विजय सरदेसाय, जावं कॅप्टन नेन्झी दिगल, जावं बाब क्रूज सिल्वा, हे 5 पांडव हांचे कौरवांचे आमीचेर खोट मारून परत दिल्ली धाडटले. So you are visiting different different constituencies. So how तुम्ही जाणा अख्खे गोयान कसो विकास झाला, तुम्ही जाणा अख्खे भारतात कसो विकास झाला आणि आज असे चित्र दिसता की तरे तरेचे लोक सगळे धर्माचे लोक आमका जॉईन जावपाक लागले असा. आता कितलेशे आमचे पंच सुद्धा भाई जशिया कादर असा, त्याचे हरीश असलो, त्याचो गोवातलो आणि कितले जण असा हा सगळ्यांची नावं काढणार हे दाखवून दिता की मुस्लिम आमचे भाव भयणी सुद्धा आमकां जॉईन जावपाक लागिल्ले आसा. 19 तारखे बाब सदानंद तनावडे माझे कॉन्स्टिट्युएंसी पळयतलो जे केन्ना तांकां विश्वास जायनासलो मायनॉरिटी, आज म्हणटात ना मोदी शिवाय उपाय ना तेच म्हणटात. हे म्हाका दिसता की खंय तरी दुसऱ्या सारखे लागला आणि जे विरोधक म्हण कॅन्डिडेट आसा तांकां तरी आता चित्र सारखे क्लियर दिसता उबोन गेले म्हण. तुम्ही जाणा उबोन म्हणजे कितें ते वाऱ्याचेर कांय उरना, खूप पावतले ते खबर असना, त्यांना असली स्थिती त्यांना आज झाली असा. आणि त्या लागून आज खरे अर्थान लास्ट टाइम इलेक्शना बाब गिरीश पिल्ले बसला त्यांना ते माझे सारखे क्लोज मित्र त्यांना कितले सांगले पण त्याचे कार्यकर्ते तुम्ही सगळे मेडून तुम्हाला दिसले आम्ही शुअर शॉट आम्ही येतो म्हणून. एक लक्षात दोरा जुवाली नगर इतले वोटर असा आणि सांकवाळ सगळे मेडून लार्जेस्ट नंबर ऑफ वोटर आम्ही म्हणपाक शकता मुरमगाव तालुका आणि इवन साऊथ गोवा तुमचे संख्या असा. हे पाटी तरी तुम्ही सगळे एकमतान आणि तुम्ही जॉईन झाला तसे आम्ही सगळे एक झाल्यात म्हाका दिसतं एक कॉम्पिटिशन जातले दाबोले आणि तुमच्या सांकवाळे मध्ये हुई हायस्ट वोट पडतात ते कित्याक हा प्रयत्न करता माझ्या कॉन्स्टिट्युएंसी हायस्ट वोट दिवप कित्याक सगळे आमकाय जॉईन झाला. आमकां आमचे कॅथलिक भावी केन्ना नासले ते 19 तारखे चोवपाक मेळटले तसे तुम्ही हांगा जॉईन झाले असा. सो इट इज अ हेल्दी कॉम्पिटिशन पण फॉर वॉट देश बांधपा खातीर हे काम जाऊन असा. बाब नरेंद्र मोदी आज फर्स्ट फेज ऑफ इलेक्शन 19 जाता परवा 7 फेजीस आहात एकूच चित्र दिसता बाब नरेंद्र मोदी येयलो म्हण हे चित्र दिसता आणि कितली मेजॉरिटी दिसता तेजेरूच आम्ही चिंतपाक जाय कितले वोट सिटांनी आम्ही जिंकतले ते 400 पार हे जावपाचे आणि 400 फुडे वचपाचे हे चित्र आज क्लिअरली आमकां आज दिसून येता. त्या लागून हांव तुमकां सगळ्यांक अनुनीत येवकार. Activists have urged people of Goa to stand up against the tyranny of the ruling government and have extended full support to activists and concerned citizens in their fight for justice. गेले तंसर महालक्ष्मीच्या फुड्यान घराने घातलेले ज्यांना हे देवांच्या फुड्यान तुम्ही रिलीज त्यांना उदार दिता घराने घालपा लायता आणि मागीर तुम्ही थंसर दुसऱ्या पार्ट्यांनी उडी मारता त्यांना तुमका रिलीजियस हॉट जायना त्यांना आमचे रिलीजियस सेंटिमेंट्स हॉट जायना म्हणल्या रिलीजियस सेंटिमेंट्स त्यांना हॉट जावप म्हणजे तुमकां जाता त्यांना रिलीजियस सेंटिमेंट हॉट जावप हे कंप्लिटली रॉंग आणि आम्ही असे हे अशे तरेन यांना वागपाक दिवपाचे ना आणि गोयच्या लोकांक सगळ्यांक सांगू सोदता इट इज नॉट द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ ओनली ऍक्टिव्हिस्ट टू कम आउट अँड शाउट इट इज द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एव्हरी वोटर राईट नाव जरी तर तुम्ही बीजेपी दोनूय सिटी घराकडे धाडिना
जाल्यार जी हालत आयज एक्टिविस्टांची केल्ली आहा ती तुमची जातली फुडें. आता तेका 8 वर्सां सरकाराक जाग आयली तेका ही समन्स धाडपाक आनी नॉन बेलेबल कारण कित्याक तेणें फकत राम राम सत्य हे म्हटल्या. पूण म्हाज्या हिशोबान राम म्हणचो देव, सत्य म्हणचे ट्रूथ, आनी हे म्हणचे ट्रूथ इज ट्रूथ. सो एकल्यान प्रतिमान हे उतर म्हणूंक ना, ताच्या वांगडा पळय लोक आशिल्लो तितल्यांकूय कित्याक समन्स धाडूंक ना. ताणेंनी अशें म्हटलेलें आसा राम राम सत्य हे. आयजूय हांव म्हणटा राम राम सत्य हे बिकॉज राम इज ट्रूथ एट दॅट टायम. आतां ते एक्टिविस्ट म्हणून ताचो आवाज बंद करूंक सोदता. पूण आमचे प्रतिमा बाय भियेना. प्रतिमान सांगला पूण जेलीन वचोंक देखून तयार आसा. आनी जोरी तर एक प्रतिमांक जेलीन घातल्यार 1000 प्रतिमा उबी जातली आनी ताज्या पासत आमी लागतली. हेंय सांगूंक जाय की जेन्ना हांव समज राम नाम सत्य म्हणून बायक घेवन गेल्लें पेट्रोल म्हारग जाल्लें तेन्ना त्याच म्हयन्याक 15 दिसां भितर हांव इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटानय गेल्लें कशांक घेवन प्लग बल्ब ट्युबलायट घालून कित्याक लायटीचें बील म्हारग जाल्लें म्हणून. सो इट इज नॉट डॅट आय वॉज वॉन्टींग टू टार्गेट एनी वन रिलीजन ओल्सो, बट द मिनींग ऑफ दीस इज टेकन इन अ रॉंग वे. अँड वॉट हर्ट्स मी इज दॅट इट टेक्स अ 6 इयर्स टू सेंड मी समन्स. यू शूड हॅव सेंड मी द नोटिसीस एव्हरी मंथ. आय डोंट हॅव नोटिसीस. अँड इफ आय हॅव नॉट अपियर्ड इन द कोर्ट, इफ आय वॉज नॉट प्रेझेंट इन द कोर्ट, यू ऑल कुड हॅव सेंड मी समन्स अँड अरेस्टेड मी. नॉन अवेलेबल हे आतां तुमकां उडगास आयलो आनी हू इज डन दीस फातोडा पुलीस स्टेशन. सो कितें जावं ट्रूथ शॉल प्रिवेल, बट वन थींग माय वॉयस कॅनॉट बी सप्रेस्ड. हांव भिवपी मनीस न्ही, म्हजो आवाज सप्रेस करपाक जायना कित्याक दीस इज नॉट प्रतिमास वॉयस, दीस इज द वॉयस ऑफ अ थ्रू गोंयकार हू वॉन्ट्स जस्टीस फॉर द पिपल एन्ड हू वील ऑलवेज फायट फॉर यू नो जे अत्याचार जाता गोंया आनी आमचे गोंयकारांचेर तेज्या खातीर. In the 10th Lotli Panchayat Cup tournament, Guardian Angel SC defeated Father Agnel YSC Paroda 2-0 and moved into the quarterfinals. The thrilling match was organized by SCC Lotli and played at Montir Ground Lotli on Wednesday. On Wednesday, Guardian Angel SC crushed Father Agnel YSC Paroda with a 2-0 scoreline. Jason Dias and Adriano showcased their sporting skills by netting a goal each for Guardian Angel in the 46th and 47th minutes respectively. The Man of the Match award was presented to Adriano Gomes of Guardian Angel SC. Ignacio for Herald TV. Fatoda veterans overthrew Nuve veterans by 3-0 in the much-anticipated match held at Bedalbati ground. Fatoda veterans successfully moved into the quarterfinals of Bedalbati Kalamogi 2nd Goa Veterans Football Cup 2024. Fatoda veterans opened the score line in the 14th minute through Rosario Carvalho with neat placement, while Nuve's Francisco Pango missed the target in the 28th minute. During the half-time, the Fatoda team was leading by 1 goal. In the second half, Fatoda veterans Joao Arojo scored from a penalty kick in the 40th minute, while Rosario Carvalho completed his brace in the 50th minute. Nuwames Mingwell, Joaquim and Francisco try hard to score, but luck did not favour them. At the end of the match, Fatoda veterans claimed victory by scoring 3 goals against Nuwame veterans. For Herald TV. That's all we have in today's news bulletin. Thanks for watching Herald TV News. For more news and alerts, please follow us on O Heraldo on Facebook and Twitter. Take care and goodbye.